नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी साऱ्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। सीमा प्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडून राज्य शासन मराठी भाषिकांना न्याय मिळवून देईल, पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांची ग्वाही। गुन्ह्याच्या तपासासाठी इचलकरंजीत आलेल्या पुणे रेल्वे पोलिसांच्या गाडीनं 13 वर्षीय बालकाला चिरडलं, शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू। तर गोकुळ शिरगावजवळ महामार्ग ओलांडताना टँकरच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू। जिल्ह्यातील 300 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजप, ताराराणे आघाडी, जनसुराज्य शक्ती पक्षासह समविचारी पक्षांचे सरपंच निवडून येतील, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा। नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातील 10% निधी सुद्धा खर्च झाला नसल्यानं पालकमंत्री उदासीन असल्याचं स्पष्ट। जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान, आमदार हसन मुश्रीफ यांचा आरोप। आणि भुदरगड तालुक्यात लंपी स्किन आजाराचा फैलाव, प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज।